आणि तो निर्णय आम्ही आज आमच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत युनॅनिमसली पास केला. आम्ही 2022 साली निवडणूक तृणमूल काँग्रेसा बरोबर अलायन्स करून होता मुद्दा पक्षा दोघात आणि त्या खातीर आमकां केंद्रीय समितीची बैठक आज आपयल्ली आशिल्ली आणि ह्या बैठकीत युनॅनिमसली निर्णय झालो की मोगो पक्षाक अलायन्स हे गरजेचे आसा आणि मोगो पक्षाक एकलो वचपाची ताकद आसा. पूण आज जे राजकारण जे इतले सुकले लेवला पावला त्या खातीर जो कोण आमकां आमच्यो मागण्यो मान्य करता त्याच्या बरोबर अलायन्स करप अशें आमी ठरयल्लें. त्या खातीर आमी आज तृणमूल काँग्रेस कडेन अलायन्साचे टॉक आमी आज चालू करता. प्रिलिमिनरी टॉक आमी केल्ले आसा. त्याचे सगळें कशें जालें कितें जालें हें आमी केंद्रीय समिती समोर दवरून त्यांचे सगळ्यांचे व्यूज घेवन आमी आज निर्णय घेतला. तेन्ना कारण आज गोंयांत जें कितें चल्लां मगो पक्षाचे उमेदवार पळोवंक सोदता. म्हाका भाजपा कडेन उमेदवार तांच्या संघटनेंतल्यान ना काय कितें काय तांची संघटना आसा खरेंच काय ती फुगेली असो दुबाव येता जेन्ना ते मगो पक्षा कडेन किंवा गोवा पॉवर पक्षांतले बरे आमदार बरे मनीस उडूंक शकता सोदता. त्या खातीर एक प्रश्न निर्माण जाला आमकां आणि त्या खातीर आमकांय बी बेगिनात बेगीन निर्णय घेवप ही काळाची गरज आशिल्ली. काम करपाक जाय 1.5 म्हयन्यांत आणि गोंया खातीर एक नवी दिशा ठरोवपा खातीर आमी हाजे पाऊल घेतिल्ले आसा. मोगो पक्ष हो खूप जुनो पक्ष तुमकां खबर आसा. सातत्यान एकाच चिन्नाचेर लढलेलो आसा इतली इलेक्शनां लिबरेशन त्या आज पर्यंत आणि तसंच आजूय बी फुडें वचपाक सोदता. तेन्ना परत एकदां आमी हो निर्णय घेतिल्लो आसा. आमच्या आणि तृणमुलाची तर युती जाली आसत जाल्यार काही पक्षय बी आनीकूय पार्टी बऱ्यो पार्टीन आमकां मेळपाची शक्यता आसा जेणे करून आज बीजेपीक आणि काँग्रेसीक लोकांनी ठरयल्ले आसा घरा बसोवपाचे ते बसोवपाक आमचे प्रयत्न सफल जातले. For Prime Video Journalist, Pranay Shirgaonkar, Panjim.